अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मनोज चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जामनेर नगर परिषदेने नवीन उपक्रम हाती घेत महिला बचत गटाच्या गुलाबी गँगची स्थापना केली असून आज जामनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी आणि या गुलाबी गँगच्या महिला रस्त्यावर उतरल्या होत्या। त्यांच्या वतीने जामनेर शहरातील दुकानांवर तसेच रस्त्याने विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली आणि शहरातील दुकानदारांना व्यापाऱ्यांना आपल्या ग्राहकांसाठी नो मास्क नो एंट्रीचे धोरण राबवण्याविषयीची सक्त ताकीद दिली। त्याचबरोबर उपविभागीय दंडाधिकारी तृप्ती घोडबिसे यांनी देखील नगर परिषदेने स्थापन केलेल्या गुलाबी गँगचे कोरोना सदृश्य परिस्थितीमध्ये नगर परिषदेला सहकार्य करत असल्याबाबत कौतुक केले। नमस्कार, आत्ता आपण जामनेरमधील नगरपालिका चौक येथे आलेलो आहोत। सध्या शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव खूप जास्त वाढत आहे, त्यामुळे बचत गटाच्या काही महिलांची समिती तयार करून त्याला गुलाबी गँग असं नाव देण्यात आलेले हे ह्या संपूर्ण महिला आता जामनेर शहरामध्ये फिरून संपूर्ण जामनेर शहराची पाहणी करणार आहेत। तसेच जे कोरोनासाठी कोरोनाची काळजी घेत नाही आहे, जे मास्क लावत नाही, त्यावरती कायदेशीर कारवाई देखील करण्यात येत आहेत। सर्वांना जामनेर नगरपालिकेमार्फत जाहीर सूचना देण्यात येत आहे, आपल्या शहरामध्ये गुलाबी गँग स्थापन झालेले असून गुलाबी गँगचं दंडात्मक कारवाई जामनेर शहरामध्ये सुरू आहे। जे नागरिक रस्त्यावर विनामास्क आढळतील अशा नागरिकांवर जामनेर नगरपालिकेमार्फत गुलाबी गँगचं पथक आपल्या दुकानांमध्ये आपल्या हातगाडीवर कारवाईसाठी येत असून नागरिकांनी विनामास्क रस्त्यावर आढळल्यास प्रति नागरिक 500 रुपयेप्रमाणे दंड आकारणी सुरू आहे। जे नागरिक प्रतिसाद किंवा सहकार्य करणार नसतील अशा नागरिकांवर फौजदारी स्वरूपाचे सुद्धा गुन्हे प्रशासनामार्फत दाखल करण्यात येणार आहे, याची नोंद सर्व शहरातील नागरिक माता भगिनी यांनी घ्यायची आहे। कृपया महिलांनी सुद्धा रस्त्यावर फिरताना विनामास्क फिरू नये, घराबाहेर पडताना कोणत्याही नागरिकाने विनामास्क घराबाहेर पडू नये, प्रत्येक दुकानदाराने नो मास्क नो एंट्रीचा फलक आपल्या दुकानासमोर लावणे अनिवार्य आहे। आपल्या दुकानासमोरील ग्राहक विनामास्क असतील तर प्रति ग्राहक 500 रुपयेप्रमाणे आपल्यावर दंडाची आकारणी प्रशासनामार्फत करण्यात येत आहे। जे नागरिक जे व्यापारी प्रशासनास सहकार्य कारवाई गुलाबी गँग तर्फे सुरू करण्यात आलेली आहे। सर्व नागरिकांना शहरातील वाहन धारकांना तमाम हातगाडी धारकांना सूचना आहे, आपण 500 रुपयेप्रमाणे आपल्यावर दंड आकारणी करण्यात येणार आहे। जामनेर नगरपालिका तसेच इथे पाहिलं आहे की त्या व्यक्तीने मास्क लावला नसल्यामुळे त्या व्यक्तीवरती कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे, तसेच त्यांच्याकडून 500 रुपयाचा दंड देखील घेण्यात आलेला आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता की त्यांनी कशा पद्धतीने कारवाई केलेली आहे। हॅलो,
राहुल पाटील हे आहेत, तर आपण त्यांच्याकडून याबाबतची थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत. लक्षात घेता आणि नागरिकांचं ज्या प्रकारे दुर्लक्ष होत आहे याकडे ते लक्षात घेता जामनेर नगरपालिकेमार्फत महिला बचत गट जे आहेत त्यांच्या सहाय्याने गुलाबी गँगची स्थापना करण्यात आलेली आहे. यात महिलांनी स्वतःहून पुढाकार घेतलेला आहे. यामध्ये जे नागरिक विनामास्क शहरात फिरतील अथवा जे दुकानदार नियमांचं पालन करणार नाही, सोशल डिस्टन्सचं पालन करणार नाहीत, नो मास्क नो एंट्री धोरण राबवणार नाही, तर त्यांच्यावर या गुलाबी गँगमार्फत अतिशय कठोर अशी कारवाई करण्यात येणार आहे. तरी माझं नागरिकांना आणि दुकानदारांना आवाहन आहे की त्यांनी मास्क वापरावा, सोशल डिस्टन्सचं पालन करावं, नो मास्क नो एंट्री धोरण राबवावं आणि गुलाबी गँगमार्फत ही जी कारवाई होणार आहे ती टाळावी. धन्यवाद. आम्ही महिलांनी गुलाबी गँगची स्थापना केलेली आहे आणि या गुलाबी गँगची कारवाई अशी राहील की जो विना मास्क सोशल डिस्टन्सिंगचं पालन न करताना दिसेल त्याच्याकडून योग्य अशी पावती फाडली जाईल. लोकांनी त्या कारवाईला सामोरं न जाण्यासाठी योग्य असं सहकार्य करावं आणि कोरोनाच्या नियमांचं पूर्ण पालन करावं अशी नागरिकांना मी नम्र विनंती करते. जामनेर शहरामध्ये जे आज कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जो प्रसार होत आहे त्यासाठी आपण आळा आणि बंदी घालण्यासाठी गुलाबी गँगची स्थापना केलेली आहे. त्याचा आपल्याला एकच मेसेज देऊ इच्छितो की समाजामध्ये जो कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे त्यांना रोखण्यासाठी फक्त प्रशासनच जबाबदार नाही आहे, तर आपण सगळ्यांनी पुढे आलं पाहिजे. आज महिला स्वतः रस्त्यावर येऊन यासाठी कारवाईसाठी पुढे धडत आहेत, त्यामुळे त्यांना सगळ्यांना सहकार्य करणं आणि सर्वे आरोग्यमय जीवन जगण्यासाठी सगळ्यांनी यासाठी प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी महिला स्वतः गुलाबी गँग तयार करून त्यांच्या तावडीतून जर तुम्हाला सुटायचं असेल तर नक्कीच तुमची जे पावती फाडली जाते, जे तुम्हाला दंड लावले जात आहेत त्यापासून वाचण्यासाठी तुम्ही मास्क बंधनकारक ठेवा आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा. धन्यवाद. मी जामनेर प्रांतात जळगाव जामनेर प्रांतात तृप्ती धोडमिसे. आज इथे जामनेर तहसील कार्यालयामध्ये आम्ही कोरोना प्रतिबंधात्मक आणि पुढे उपचारात्मकसाठी आम्ही आढावा घेतलेला आहे. यामध्ये आता सध्या आपण रस्त्यावर उभे आहोत कारण नगरपालिकाने जामनेर नगर परिषदेने एक चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे. मास्क न घालणाऱ्या व्यक्तींसाठी आमच्याकडे मनुष्यबळ कमी असताना नगरपालिका कर्मचाऱ्यांसोबतच बचत गटाच्या काही महिलांनी देखील सहकार्य दाखवला आहे, ज्यांना त्यांनी पिंक टीम असं नाव दिलेलं आहे, पिंक दक्षता पथक. आणि ते लोकांना थांबून जनजागृती करून जसं तसं जे लोक ऐकत नाही त्यांच्याकडून आम्ही दंड वसूल करत आहे, तर त्याचं प्रत्यक्ष तुम्ही हे बघितलं आहे. जामनेर नगर परिषदेचा हा उपक्रम नक्कीच कृत्य आहे कारण आम्हाला माहीत आहे की शासकीय कर्मचाऱ्यांवरती एकतर मनुष्यबळ कमी असल्या कारणाने आम्हाला सारखं फील्डवरती उतरणं किंवा तेवढ्या संख्येने उतरणं शक्य होत नाही, तर बचत गटांनी जे आम्हाला सहकार्य दिलेलं आहे नगर परिषदेला आणि पूर्ण प्रशासकीय यंत्रणांना त्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद व्यक्त करते आणि त्यांचं कौतुक करते. कायदेशीर कारवाई करण्यात आली त्याने मास्क न लावल्यामुळे, तसेच त्या 500 रुपये तसेच दंडाप्रमाणे 500 रुपये देखील त्याच्याकडून घेण्यात आले व तशी पावती त्याला देण्यात आलेली आहे. ज्या पद्धतीने गुलाबी गँग आता कार्य करत आहे तर कदाचित नागरिकांनी देखील याला नक्कीच सहकार्य करावे जेणेकरून आपला जो कोरोनाचा जेणेकरून कोरोना हा कमी होईल व पुन्हा पहिल्यासारखं जनजीवन सुरू होईल. जी व्यक्ती कोरोनाची काळजी घेणार नाही, जी व्यक्ती मास्क लावणार नाही किंवा सोशल डिस्टन्सचं पालन करणार नाही अशांवरती कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं देखील त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. कॅमेरामॅन सुप्रू जाधव, सौम्य प्राजक्ता खरे, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.